पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी आणखी महत्त्वाची बातमी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजून काही निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. वाढत्या कोरोना स्थितीचा आज अजित पवार आढावा घेणार आहेत. यामध्ये दुकानं आणि हॉटेल्सच्या वेळांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 30,000 रुग्ण वाढलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी आज पुण्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सध्या पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत सुमारे 30,000 रुग्ण बाधित झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यातले निर्बंध आता आणखी कठोर करण्याबाबत आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. सध्या संपूर्ण राज्यामध्ये दिवसा जमावबंदी आहे, रात्री संचारबंदी आहे. दुकानं आणि हॉटेल्स रेस्टॉरंट उघडी ठेवण्याच्या वेळांवर देखील मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. आणि असं असताना कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणखी काय निर्णय घेण्यात येतो याकडे आता पुणेकरांचं पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलेलं आहे. पुणे जिल्ह्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण अजित पवारांची आज बैठक होतीये. कोरोना स्थितीसंदर्भातला आढावाही ते या बैठकीत घेणार आहेत. आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे थेट पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत. अरुण, आजचा दिवस हा पुणेकरांसाठी महत्त्वाचा आहे, कारण अजित पवार एक महत्त्वाची बैठक कोरोना परिस्थितीसंदर्भातली घेतात. काही निर्णय वेगळे येणे अपेक्षित आहे का? ऑलरेडी निर्बंध आहेत, मात्र आणखी काही कडक निर्बंध होतील का? अनुपमा, दोन गोष्टी प्रामुख्याने इथे लक्षात घ्यायला लागतील. एकतर पुण्यामधला किंवा पुणे पिंपरी चिंचवडमधला कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय हे सत्य आहे. म्हणजे अगदी कालचा आकडा जर पुण्यातला बघितला तर तो 5,500 रुग्ण काल नव्यानं पुण्यामध्ये त्यांना संसर्ग झाला आहे. आत्तापर्यंत 30,000 रुग्णांना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एवढी झालेली आहे. त्यात लहान मुलांचं प्रमाण देखील मोठं आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे आत्ता निर्बंध लागू आहेत, मग यामध्ये दुकानांच्या वेळा असूयात, रेस्टॉरंटच्या वेळा असूयात, यावरती मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रम जे आहेत, जाहीर कार्यक्रम किंवा सभा समारंभ जे आहेत त्यांच्यावरती मर्यादा आहेत. 50% उपस्थितीमध्ये नाट्यगृह सुरू ठेवण्यास परवानगी आहे, मात्र 50% त्याला मर्यादा घालण्यात आलेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण वाढतात म्हटल्यावर आणखी निर्बंध कठोर करायचे का, याबाबत निश्चितपणे आजच्या बैठकीमध्ये विचारविनिमय किंवा चर्चा होऊ शकते. मात्र एक गोष्ट त्याचवेळी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की पंतप्रधानांसोबत झालेली जी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची किंवा प्रतिनिधींची बैठक आहे, त्यात पंतप्रधानांनी म्हटलं आहे की लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल किंवा त्यावरती संकट येईल असा विचार हा करता कामा नये. तर अशा या दुहेरी याच्यातनं, म्हणजे एक प्रकारचा हा एक तिढा निर्माण झाला आणि यातनं काय मार्ग निघतो याबद्दल आता उत्सुकता आहे. ही बाब नक्की आहे की रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असले तरी गंभीर रुग्णांचं प्रमाण अतिशय कमी आहे. रुग्णांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज येत नाही आहे, ऑक्सिजन लावावं लागत नाही, किंबहुना ICU असलेल्या रुग्णांचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या बैठकीमध्ये खरं तर अजित पवार पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि ते प्रत्येक आठवड्यात पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत असतात. आज देखील दुपारनंतर ही बैठक पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सगळ्या विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असतील आणि त्यात काय निर्णय होतो आता हे आपल्याला पाहावं लागेल. ठीक, अगदी अरुण, आपल्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती, तपशीलवार माहिती पुन्हा जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अरुण मेहत्रे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. छत्रपतींचा विचार म्हणजे